नमस्कार मित्रांनो, मी लीला धर्मी, तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज मी आलो आहे आता तुळजापूर येथे तुळजा भवानीच्या मंदिरात दर्शन करायसाठी। तर आम्ही इकडे पार्किंगला लावला गाडी, इकडे आपली हे आमची पार्किंगवर गाडी आहे इकडे, तिथून आम्ही एंट्री केला। इकडे पार्किंग आहे इकडे मस्त, आणि तो माझ्या मागे तो तिकडे मंदिर आहे, तिकडे एक बिल्डिंग आहे, तुम्हाला दिसत असेल, नाही दिसत असेल तर मी समोरून दाखवतो। इकडे मंदिर आहे, तिकडून आपल्याला चालत जायला लागते। जेव्हा आम्ही एंट्री केला त्यावेळेस गेटवरच महानगरपालिकेचे माणसं होते, त्यांना 50 रुपये आमची पावती फाडला एंट्रीचे, 50 रुपये द्यायला लागते कंपल्सरी इकडे जेव्हा आपण येतो, आणि मग पार्किंग फ्री राहते बस। तर चला तुम्हाला घेऊन चालतो आता मी मंदिरामध्ये आणि तिकडे दर्शन करून दाखवतो। तिकडे कॅमेरे अलाउड आहेत की नाही तर माहीत नाही, कारण की मोस्ट ऑफ द देवस्थानमध्ये कॅमेरे अलाउड नाही राहत, तरी पण आपण काही काही थोडे चुकल्या करून काळ्या करून फोटो वगैरे घेऊन घेतो। तसा पाहा तुम्ही जुगाड वगैरे होऊ शकला तर फोटो वगैरे घेतो आणि तुम्हाला दाखवतो। ठीक आहे चला बघ। तर आपल्याला इथून एंटर करायला लागत आहे, इथं काहीतरी फंक्शन वगैरे आहे वाटते म्हणून इथून हा मंडप लावण्यात आला आहे, नाहीतर पूर्ण फ्री असते। आपल्याला इथून एंटर करायला लागत आहे, चला आपण आता इकडे एंटर करू। तुळजा भवानी मंदिरासमोर आपल्याला इकडे एंटर करायला लागते। तर हा मंदिर आहे आणि मंदिराच्या दोन्ही साईडला एंट्री गेट आहेत, पण दोन्ही एंट्री गेट मध्ये फरक आहे। डाव्या साईडच्या एंट्री गेट आहे तिथं पैसे द्यायला लागते आणि पास घ्यायला लागते, तिकडे उजव्या साईडला फ्री पास आहे, तिथं पैसे लागणार नाही। आणि पेड पास मध्ये तुम्हाला लवकर दर्शन मिळते। आणि तू मागे राजे शहाजी महाराज आहे तिकडे, आपण इकडे एंटर करणार आहोत, इकडे चप्पल स्टँड आहे, तू पण फ्री आपण इकडे चप्पल ठेवू आणि आतमध्ये एंटर करू। प्रवेशद्वाराच्या बरोबर लेफ्ट साईडला इकडे मोफत चप्पल स्टँड आहे, आम्ही इकडे चप्पल ठेवला आणि तिकडे जातो मंदिराच्या आतमध्ये। तर इकडे पेड पास केंद्र आहे, आपल्याला इथून एंट्री करायला लागते, त्याच्या आधी आपल्याला पास काढावं लागते, त्याशिवाय एंट्री मिळत नाही। आणि मंदिराच्या उजव्या बाजूला इकडे एक गेट आहे, तिथून आपल्याला मोफत दर्शन मिळते। सगळे लोक इथून चालले आपण इकडून जातो। माझ्या मागे एक बोर्ड लावलाय, तर साफ लिहिलं आहे की मंदिरामध्ये मोबाईल घेऊन जाता येत नाही। तर मी जेवढे फोटोज वगैरे होऊ शकते किंवा व्हिडिओ वगैरे क्लिप होऊ शकते तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो। अहू कसं होतं, पास मिळेली आपल्याला फ्रीवाली, चाललो पास घेऊन आपण तिकडे। आता इकडे उजव्या सोंडाच्या गणपती आहे, जनरली गणपतीच्या सोंड डाव्या साईडला राहतो पण इकडे उजव्या साईडच्या गणपती, खूप सारी गर्दी दिसते इकडे। त्या ठिकाणी आपल्याला तेल अर्पण करावं लागते, पाहू शकतो तेल अर्पण केलं जातं। यज्ञ मंडपाच्या बरोबर राईट साईडला इकडे दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग आहे, आपण इकडून एंटर करणार आहोत आता। तर आता दुपारच्या वेळेची बातल्या आहेत आणि तुम्ही माझ्या मागे गर्दी पाहू शकता। आपल्याला इथे हे लाईट कपेट करून तिथून आतमध्ये जायचं आहे, ते लोक जात आहेत ना तिथून आतमध्ये जायचं आहे। वेटिंग कक्षातून इकडे वरच्या मजल्यावर आलो आणि इकडे माझ्या मागे तुम्ही पाहू शकते इकडे मंदिर आहे, आता आपल्या त्या ठिकाणी एंटर करायचे आणि दर्शन घ्यायचे। तर आम्ही दर्शन घेऊन इकडून बाहेर निघलो, एक्झिटचा रस्ता आहे आणि तिकडेच पण चालू, तिकडे काय 2-3 मंदिर वगैरे आहे। You know I don't play right, I'll put up a good fight, just give me the word, right?
I'm gonna get back when I feel like. तर आम्ही तुळजा भवानी मातेचे दर्शन करून बाहेर निघालो आहोत. आम्ही इथूनच प्रवेश केला होता आणि आता बाहेर निघलो आणि चाललो पार्किंग एरियाकडे. तर असा होता आजचा व्लॉग तुळजा भवानी माता मंदिरचा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवे असाल तर, आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. You know I don't play right. I'll put up a good fight.